ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे, याविषयी काय सांगाल? जे कुठल्या संदर्भात विचारते आपण? हा, मतदारसंघाच्या बाबतीत कारण ती नेहमीच आता टीका करण्याशिवाय दुसरं, आदित्य ठाकरे गेली 6 महिने काही बोलतच नाहीत. पण मला सुद्धा आश्चर्य वाटलं की माननीय आदित्यजींनी काल एका कार्यक्रमामध्ये बोलताना आमचे नेते राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी वरळीमधनं येऊन उभं राहावं आणि आदित्य ठाकरे म्हणतात की मी राजीनामा देतो वरळीतला आणि माझ्या विरुद्ध म्हणजे त्यांच्या विरुद्ध माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी येऊन निवडून येऊन दाखवावं. ज्या आदित्य ठाकरेंना स्वतः आत्ताच्या विधानसभेच्या निवडणुकीला निवडून यायला, पहिलं तर तिथले विद्यमान आमदार जे होते सुनील शिंदे आमदार साहेब त्यांचं तिकीट कट करावं लागलं आणि स्वतःला तिकीट घेतलं आणि स्वतःला आमदार होण्यासाठी वरळीतल्या 2 दिग्गजांना त्यांना विधान परिषदेची आमदारकी द्यावी लागली. दोन्हीही मुंबईमधल्या सुनील शिंदेनाही विधान परिषदेवर आमदार करावं लागलं आणि सचिन आहिर भाऊना सुद्धा त्यांना तिथनं आमदार करावं लागलं. म्हणजे एका आदित्य ठाकरेंना निवडून आणण्यासाठी 2 आमदारक्या पक्षाला द्याव्या लागल्या, ही ज्यांची वस्तुस्थिती आहे. त्यांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना असं आव्हान देणं म्हणजे हास्यास्पद आहे. मी त्यांना आदित्यजी ठाकरेंना एवढंच सांगेन की माननीय शिंदे साहेब थोडंसं लांब राहू द्या, आम्ही त्यांचे सहकारी आहोत, आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत. एवढंच आदित्यजी ठाकरेंना राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लावायची त्यांना जर तयारी असेल तर त्यांनी पाटण विधानसभा मतदारसंघ निवडावा, माझी सुद्धा तयारी आहे. त्यांनी पाटणमधनं येऊन विधानसभेची निवडणूक पहिले लढवून दाखवावी आणि त्याच्यानंतर मग शिंदे साहेबांना, माननीय शिंदे साहेबांना आव्हान देण्याची भाषा करावी, ज्यांना स्वतःला निवडून येण्यासाठी 2-2 आमदारक्या पक्षाच्या विधान परिषदेच्या द्याव्या लागतात. त्यांनी आमचे नेते जे 4 टर्म सतत सलग मोठ्या मताधिक्यानं त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघातनं निवडून आलेत, ज्यांच्या पाठीमाग 50 आमदार आणि 13 खासदार आहेत, अशा मोठ्या नेत्याबद्दल ज्या आदित्य ठाकरेंना स्वतः निवडून येण्यासाठी 2 आमदारक्या पक्षाच्या द्याव्या लागतात, त्यांनी आव्हानाची भाषा करू नये. आणि एवढीच हौस असेल तर त्यांनी पाटणमधनं येऊन उभं राहून निवडून निवडणूक लढवून दाखवावी, निवडून येऊन दाखवावं.